दैनिक सकाळ जे कोल्हापूर वरून प्रसिद्ध होतं त्यांनी प्रथम कोल्हापूरवासियांना जाणीव करून दिली की माननीय मंत्री केसरकर हे सुट्टीच्या दिवशी आमच्या शाळेमध्ये मेन राजा हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये गेले होते व त्यांनी तिथल्या शिक्षकांशी प्राचार्यांशी चर्चा केली। चर्चा म्हणजे अशी केली की त्यांना सांगितले की तुमची शाळा आम्ही इतरत्र हलवत आहोत आणि त्याबद्दल काही लेखी काहीच नव्हतं, कोणीही त्याची मागणी केली नव्हती, शिक्षकांनी मागणी केली नव्हती आणि ती शाळा तिथून स्थलांतरित करण्याचं कोणतंही संयुक्तिक कारण नसताना सुद्धा केसरकरांनी हे असा प्रयत्न केला। त्यावेळी तिथले शिक्षकांनी बोलण्याचा प्रयत्न केल्यावर कलेक्टरने त्यांना दमदाटी केली व तुम्ही बोलायचे नाही आणि मंत्री महोदय जे म्हणतील त्याला होय म्हणायचं अशी त्यांना दमदाटी करण्यात आली। बिचारे शिक्षक, तिथला स्टाफ गप्प बसला, बाकीचे लोक सगळे बघत होते। ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मी स्वतः शाळेत गेलो, तिथे लोकांची चौकशी केली। मी शाळेचा माजी विद्यार्थी, ही बातमी वाचल्यानंतर अगदी मला एवढा संताप आला की तुम्ही कल्पना करू शकत नाही। त्या दिवशी मी व्हॉट्सअप ग्रुपवर ताबडतोब माझे विचार सर्क्युलेट केले आणि लोकांना विनंती केली की सगळ्या लोकांनी एकत्र व्हायला पाहिजे आणि ही शाळा वाचवली पाहिजे। ह्या शाळेमध्ये माझे शिक्षण झालं आणि माझ्याबरोबर अनेक गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं। गरीब विद्यार्थी असे होते की जे रविवारच्या बाजारामध्ये भाजी विकायचे, जे चांदीच्या दुकानात काम करून चांदीच्या भांड्यांना पॉलिश करायचे आणि पैसे मिळवून ते शिक्षण घ्यायचे। आमच्यावेळी ते शिक्षण पूर्ण मोफत होतं, आजही जवळजवळ ते मोफत आहे। आजूबाजूच्या खेड्यातील आणि तिथल्या आजूबाजूच्या वस्तीमधील मुलं, गरीब मुलं तिथे शिकण्यासाठी येतात। मुली त्या अहिल्याबाई होळकर स्कीम जी आपली आहे शासनाची, त्या योजनेचा फायदा घेऊन मोफत पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून या शाळेमध्ये येतात। ही शाळा सेंट्रली प्लेस्ड आहे, या शाळेमध्ये येण्यासाठी गरिबांना पूर्णपणे ती सोयीनी युक्त अशी शाळा आहे आणि गरिबांना दुसरी शाळा अशी जिल्हा परिषदेची उपलब्ध नाही। ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आणि ह्या विद्यार्थ्यांचं काय होणार ह्या गोष्टीचा विचारही न करता मंत्री महोदयांनी ही जी कारस्थान सुरू केलं होतं त्याला विरोध करण्याची मी ठरवले आणि कोल्हापूरवासियांनी ते ठरवले। सर्वपक्षीय सभा झाली आणि सर्वपक्षीय सभेमध्ये आम्ही निर्णय घेतला की जो माणूस कोल्हापूरवासियांना विश्वासात घेत नाही त्या माणसावर चर्चासुद्धा करायची नाही आणि ह्या हा त्यांचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडायचा, तसा ठराव झालेला आहे। आम्ही या मंत्र्यांशी कोणतीही चर्चा करणार नाही आणि आमचा निर्णय झालेला आहे की ही शाळा कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही स्थलांतरित होऊ देणार नाही। यामध्ये मोठा घाट दिसतो, आम्हाला शक्यता वाटते की ते कुठली ते यात्री निवास वगैरे, यात्री निवास नुसती हूल आहे, हे कोणाच तरी ही सगळी जागा घशात घालण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे आणि तो आम्ही हाणून पाडणार आहे। अरे लोकांना तुम्ही आज विचार करा, तुम्ही गोरगरिबांचे शिक्षण ज्या पुढच्या पिढ्या घडणार आहेत, शाहू महाराजांच्या ज्या विचारातून ही संस्था निर्माण झाली त्या गरिबांच्या हक्कावर तुम्ही घाला घालताय, या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करत नाही, हे दुर्दैव आहे आणि राज्यकर्त्यांच्याकडनं असं होतं ह्यापेक्षा मोठं दुर्दैव आहे। आमच्या सभेमध्ये इंद्रजित सावंत जे कोल्हापूरचे चांगले इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत, त्यांनी एक शाहू महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला। त्या जुना राजवाड्याच्या आवारामध्येच शाहू महाराजांच्या दत्तक आई एक अन्नछत्र चालवायच्या, ते अन्नछत्र चालवत्या, त्या आजूबाजूला कुठली शाळा नव्हती, काही लोक तिथले जमले आणि शाहू महाराजांना विनंती केली, राजर्षी शाहू महाराजांना, की आपल्याला शाळा पाहिजे आणि ह्या भागामध्ये शाळा नाही। आणि मग कुठली जागा तुम्ही सुचवता, तर त्या लोकांनी भीतभीत शाहू महाराजांना जागा सुचवली की अन्नछत्राची जागा आहे ती योग्य होईल, लोकांना यायला जायला वगैरे ती जागा योग्य होईल। हे ऐकून शाहू महाराजांनी आईची सुद्धा परवानगी घेतली नाही, तिथे गेले आणि एका दिवसात ती जागा खाली करून दिली आणि तिथे शाळा सुरू केली। या अशा राजर्षींनी शिक्षणाचे विचार त्यांचे असे होते आणि एक हे आजचे राज्यकर्ते आहेत की तिथल्या शिकणाऱ्या मुलांना बाहेर काढून तुम्ही तिथं अन्नछत्र किंवा यात्री निवास सुरू करण्याचा विचार करता, हे खरोखर दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही हे प्रयत्न सगळे त्यांचे हाणून पाडणार आहे आणि कोल्हापूरवासी त्यासाठी एकत्र झालेले आहेत। आमच्या अंगात अगदी नुसतं वेदना नाहीत, आम्हाला संताप झालेला आहे की राज्यकर्त्यांचं वागणं असं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही ते हाणून पाडणार आहे। त्यांनी सगळी दखल घ्यावी आणि माननीय मुख्यमंत्र्यांची विनंती आहे की जर हे केसरकर महोदय परस्पर काही करत असतील तर तुम्ही निश्चित त्यांचा राजीनामा घ्यावा आणि
आम्हाला कोल्हापूरवासियांना शांत करण्याचा प्रयत्न करावा। आम्ही अक्षरशः भडकून उठलेलो आहोत। आम्ही कोल्हापूर पद्धतीने यामध्ये आंदोलन करणार आहोत। आम्ही कशाचीही तमा बाळगणार नाही। शाहू महाराजांचं नाव जे ह्या संस्थेतून पुसण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांना आम्ही धडा शिकवणार आहोत। इथं आत्मदहन वगैरे होणार नाही। आम्ही शिक्षा करणार आहोत एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।